मित्र मैत्रिणी नोमी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, भजी म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतच, मग ती कांदा भजी असो, बटाटा भजी असो किंवा अन्य कुठलीही भजी असो। मी मात्र आज आपल्याला कोबीची भजी दाखवणार आहे। ही चवीला खूपच छान लागते, अगदी मधल्या वेळेला खाण्यासाठीही आपण ही बनवू शकतो। तसेच हा तिखट पदार्थ असल्याने तो सर्वांनाच आवडतो। तर चला पाहूयात कोबीची भजी कशी बनवायची ते। या भजीसाठी आपल्याला लागणार आहे, इथं मी एक छोटा कोबी असा लांबडा चिरून घेतलाय। आपण पाहू शकता मी असा लांबडा लांबडा चिरलाय तो। तसंच मी इथं एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलंय। इथं आलं लसणाची थोडीशी मी पेस्ट घेतलेली आहे आणि इथं मी 3-4 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि आपल्याला सुख्या मसाल्यांमध्ये हळद तिखट मीठ लागणार आहे। थोडंसं लागलं तर आपल्याला पाणी लागणार आहे म्हणून इथं पाणी घेतलंय मी आणि तळायसाठी आपल्याला तेल लागणार आहे। तर चला आपण भजी बनवायला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण ही जी कोबी आहे ती एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। मी हातानंच करते कारण ते हातानं मिक्स केलं की व्यवस्थित होतं, चमच्याने तेवढं त्याला हे मिळत नाही, व्यवस्थित मिक्स केलं जात नाही, म्हणून मी हाताचाच वापर करते। इथं आपण ही कोबी घेतली आहे, त्याच्यात आधी आपण ही आलं लसूण पेस्ट आहे त्याच्यात मी 2 मिरच्या टाकल्यात थोडंसं चवीला एक ट्विस्ट यावा म्हणून। तर हे मी घालते 1 टेबलस्पून हे अंदाजे। तसंच मी इथं कढीपत्त्याची पानं घेतली आहेत 3-4, ती मी अशी हातानं तोडून टाकणार आहे। कढीपत्त्याने एक छानशी चव येते ह्या भजीला। आता आपण सुके मसाले घालूयात। यात मी 1 छोटा चमचा हळद घालते, मी 2 ते 3 चमचे तिखट घालते, आपण आपल्या आवडीनुसार घाला। हा माझा छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला। तसंच मी 2 चमचे मीठ घालते, आपण आपल्या चवीनुसार घाला। आणि आता हे सगळे मसाले आपण या कोबीबरोबर आधी मिक्स करून घेऊया। मैत्रिणींनो, हा कोबी आपला सगळ्या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स झालाय। आता आपण यात थोडं थोडं बेसन पीठ घालूया। शक्यतो पाणी नाही वापरायचं असा संकल्प करूनच आपण हे भिजूया, लागलं तर अगदी थोडंसं घालूयात। थोडं थोडं बेसन पीठ घालून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। नुसत्या कोबीच्या हे रसातच जर भिजवली आपण हे पीठ व्यवस्थित तर ते चवीला खूपच छान लागतं, म्हणून आपण शक्यतो पाणी नाही वापरणार आहोत। आपण हे सगळं पीठ असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे, कुठेही सुक्क पीठ दिसता कामा नये इतकं ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आपण पाहू शकताय व्यवस्थित हे मिक्स झाले। आता मी इथं गॅसवर कढईत तेल तापत ठेवले, आपलं तेल थोडंसं तापलं की आपण भजी करायला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आपण तेल जे तापत ठेवले ते तापले, आता आपला गॅस जो आहे तो लो टू मीडियम घ्यायचा आहे। फास्ट गॅसवर या भजी नाही तळायचे आहेत कारण ते आजपर्यंत शिजले पाहिजे, बेसन कच्चं असतं, त्यामुळं ते लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला तळायचे आहेत, मीडियम गॅस ठेवायचा आहे। आता आपण भजी सोडूयात। आपल्या कांद्याच्या खेकड्या भजीसारख्याच ह्या भजी होतात, त्यामुळे टाकताना पण असं पसरून टाका।
मित्रांनो आपण भजी टाकली आहे, तर ती अशी अलगद हाताने सगळी व्यवस्थित फिरवून घेऊया। आपला गॅस मीडियम ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका की जेणेकरून ते आतपर्यंत शिजलं जाईल बेसन आपलं भजीचं। मित्रांनो सतत असे हलवत राहा म्हणजे ते सगळीकडनं एकसारख्या शेकल्या जातील। जी शिकली नसेल ती अशी पलटी मारून शेकून घ्या व्यवस्थित। अशा पद्धतीने आपण सगळ्या भजी करून घेऊया। मित्रांनो आपल्या भाज्या व्यवस्थित शेकल्या गेल्यात सगळीकडनं। आता आपण ह्या काढून घेऊया आणि दुसरा घाणा टाकूया। छान सुगंध सुटलाय भाज्यांचा। आता आपण दुसरा घाणा टाकूया। आपली कढई छोटी असेल तर थोड्या थोड्या टाका, अगदी खिचडी करू नका भजनची, नाहीतर ते व्यवस्थित शिजल्या जाणार नाहीत आतपर्यंत। मित्रांनो आपला दुसरा घाणाही व्यवस्थित शेकला गेलाय, आपण तोही काढून घेऊ आणि अशाच पद्धतीनं बाकीची भजी ही सगळी तळून घेऊया। मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण या सगळ्या भाज्या तळून घेतल्या, आता आपण छानपैकी सर्व करूया। मैत्रिणींनो तयार आहेत आपल्या या कुरकुरीत कोबीच्या भाज्या, की ज्या चवीला खूपच छान लागतात आणि तुम्ही पाहू शकता या कांद्याच्या भजीसारख्याच अगदी क्रिस्पी होतात आणि चवीलाही खूप छान लागतात। तर माझी ही साधी सोपी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर मला नक्कीच लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन वाजवायलाही विसरू नका। धन्यवाद।